मैं सभी भंडारा के रहीवासियों को यही आह्वान करूंगा कि जिन लोगों का पैसे का नुकसान हुआ है, जिन लोगों ने पैसा इन्वेस्ट किया है और अब उनको पैसा नुकसान हुआ है, वो लोग भंडारा पुलिस स्टेशन में आकर अपना स्टेटमेंट दे और उनको इस ऐप का किसने रेफरल दिया, किसने इसमें पैसा इन्वेस्ट करने के लिए प्रोत्साहित किया और उन्होंने कितना पैसा लगाया और उनको इस गुने के बारे में, आरोपियों के बारे में जो भी जानकारी है अपने बयान में आप लोग दीजिए। आप जब अपना कितना पैसे का नुकसान हुआ है वो जानकारी देंगे तभी उसको रिकवरी किया जा सकेगा और MPID एक्ट के अंतर्गत वो जो पीड़ित है उनको वो पैसा वापस किया जा सकेगा। धन्यवाद। प्रफुल्ल पटेल यांच्या गोंदिया भंडारात आपल्याकडे कुणी नाही ही बाब हेरून शरद पवार गटातून हालचाली सुरू झाल्या। अखेर त्यांना एक भंडारा जिल्ह्यातील माजी जिल्हा परिषद सदस्य किरण अतकरी गळाला लागले आणि त्यांच्या गावी आंधळगाव येथे शरद पवार गटातील प्रमुख लोकांची रात्री उशिरापर्यंत पहिली बैठक झाली। त्यात चला उठा जागे व्हा मी साहेबांसोबत हे घोषणावाक्य घेऊन आज भंडारा विश्रामगृहात एक मोठी बैठक आयोजित करण्यात आली। यात ज्यांना शरद पवार सोबत जायचं आहे अशांना संपर्क करण्यात आले। या बैठकीत भंडारा जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली। या बैठकीत शरद पवार यांना मानणारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते। महाराष्ट्रामध्ये हा जो सत्तेचा जो खेळ होत चाललेला आहे यामध्ये माननीय शरदचंद्र पवार साहेब यांची मूळ राष्ट्रवादी आहे। या राष्ट्रवादीमध्ये आम्ही पुन्हा नव्याने बळकटी आणण्यासाठी हा प्रयत्न आहे। खरं म्हणजे निव्वळ सत्तेच्या विकेंद्रीकरणाकरता ज्या पद्धतीनं गोळाबाडीचे राजकारण मागचे आपण या 2.5-3 वर्षामध्ये पाहता, 5 वर्षाच्या आधी 3.5 वर्षाच्या आधी ज्या लोकांनी मतदान एका ज्या विरोधामध्ये दिला त्याच विरोधी पक्षाशी समजा आपसामध्ये हात मिळवून निव्वळ सत्ता प्राप्त करणे आणि आपले घरं भरणे एवढा तर समजा आमदार लोकांनी आणि मोठ्या नेत्यांनी जर ठरवलं तर गोरगरिबांच्या त्या शोषित लोकांच्या पलीकडे राहणार नाही। आणि म्हणून माननीय शरदचंद्र पवार यांच्या धोरणानुसार आम्ही शरदचंद्र पवार साहेब यांचे हात खऱ्या अर्थानं बळकट करण्याचे ठरवले। आता याची सुरुवात मी मोहाळीमधून मी आणि वसुदेवराव बांते यांनी केल्यामुळे याची सुरुवात झाली। काल आम्ही मोहाळीमध्ये पहिली पत्रकार परिषद घेतली, त्या ठिकाणी 65 लोक प्रत्यक्षात बिन बोलावे निवड मेसेजवर आले होते। आज भंडाऱ्यामध्ये घेतली, या ठिकाणी आम्ही लोकांना जास्त आवाहन केलेलं नव्हतं, फक्त पत्रकारांची चर्चा करायची होती आणि ज्या पद्धतीने मला जो प्रतिसाद मिळत आहे फोनवरती त्यामुळे असं मला वाटतं की 4 महिन्यामध्ये पूर्ण भंडारा जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी ही मजबूत एक पक्ष बनेल। नाही, मी प्रफुल्लभाई साहेब यांच्या कामावर संतुष्ट नाही, कारण आता घडामोडी जेव्हा समजा 4 दिवसाआधी झाल्या गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशी, त्याच्यामुळे 4 दिवसापासून माझ्या व्हॉट्सअपवर आणि फेसबुकवर लिहिणं सुरू आहे। 3 दिवसाआधी मी मोहाळीची पत्रकार परिषदेच्या अनाऊन्स केला होता त्यामुळे, आणि काल मी भंडारा चेक केला त्यामुळे माझ्या रेग्युलर सुरू आहे। त्या 4-5 माझ्या संपर्क जिल्हा परिषद सदस्य आहेत, वेटण वाटच्या भूमिकेमध्ये आहेत। 1 जिल्हा परिषद सदस्य एकदम प्रत्यक्षात माझ्यासोबत आहे, जेव्हा वेळ येईल ते सगळे आम्ही पत्ते गुळेल। भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुशखबर है, अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम इंडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 13 पर उपलब्ध है। BS क्राइम इंडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर।